विजयादशमीच्या दिवशी प्रथेप्रमाणे रावण दहन सर्वच करतात, पण रावण दहन का आणि कशासाठी हे कोणी समजून घेत नाही। फक्त विचाराने दुष्ट असलेल्या रावणाचं सत्य आणि धर्माची कास धरणाऱ्या प्रभू श्री रामचंद्राने वध केला असे आपण सांगतो, पण सतयुगापेक्षा कलियुगात रावणाचं दहन हे आपल्या शरीरात, समाजात, या जगात असलेल्या दुष्ट प्रवृत्तींचे झाले पाहिजे। त्यासाठी अर्बन बँक आशीर्वाद कॉलनी सावेडी येथे वैदिक प्रचार प्रतिष्ठान संचलित स्वामी विरजानंद दंडी कन्या गुरुकुल येथील साधकांनी या दुर्गुणीरूपी रावणाचं दहन केलं। रावणाच्या प्रतिकृतीवर त्यांनी स्त्री अत्याचारासंदर्भात वृत्तपत्रात छापून आलेल्या बातम्या चिटकवल्या होत्या। गुरुकुलच्या विद्यार्थिनींनी स्वसंरक्षणासाठी प्रात्यक्षिके सादर केली। विजयादशमी गीत गाऊन त्यांनी उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं। रावण जिसका राम ने वध किया था, क्यों किया था? क्योंकि वो बुराई से युक्त था। पर क्या आज हम देखते हैं कि केवल इस रावण को जलाने से, केवल इसका दहन करने से हम अपने अंदर कोई परिवर्तन कर पाते हैं? तो हम उत्तर ले सकते हैं अंदर से नहीं। आज केवल रावण जलाकर हम अपने अंदर के रावण को नहीं जला पाते। रावण जलाने का मतलब क्या है? तो हमारे अंदर का, अंदर की उत्पन्न जो बुराइयां हैं, काम, क्रोध, लोभ, मोह, ईर्ष्या, द्वेष, राग इत्यादि बुराइयों का नाश करना। जिसके अंदर ये बुराइयां हैं वो सब रावण, अर्थात हम, हमारे अंदर जो ये बुराइयां हैं वो किसका प्रतीक है? तो रावण का ही प्रतीक है। और जब तक हम इनका अंत नहीं कर पाएंगे, इनका नाश नहीं कर पाएंगे, तब तक हम भी रावण ही कहलाएंगे। तो आज और अग्रिम रावण की जो श्रेणी है वो किसको दी जा सकती है? जो सच्ची में ही रावण है वो किसको कहा जा सकता है? जो इन बुराइयों को नियंत्रित करने का प्रयास भी ना करता है, अर्थात आज का रावण। आज का रावण कौन? तो आज के कुकर्मी, आज के बुरे लोग जो अपने इच्छा की, अपनी तृष्णा की पूर्ति के लिए, अपनी स्वार्थ की पूर्ति के लिए किसी की परवाह न करके सब कुछ ध्वस्त करने में लगे रहते हैं और इस राष्ट्र को पतन की ओर उन्मुख करने के लिए अपनी अहम भूमिका निभाते हैं, तो ऐसे लोगों का सही राह दिखाना ये हमारा कर्तव्य है। खुद भी अपने अंदर से रावण का नाश करना और जिनके अंदर रावण पनप रहा है ज्यादा, अर्थात अत्यंत उग्र हो रहा है, उनके अंदर से इसको, इसका नाश करने का प्रयास करना। स्वामी विजयानंद दंडी कन्या गुरुकुल दसरा या शुभ दिनी दसऱ्याचा महोत्सव किंवा दसऱ्याच्या निमित्तानं रावण दहनाचे कार्यक्रम आपण सगळीकडे पाहत असतो। भला मोठा रावण, भले मोठमोठे त्याचे 10 चेहरे त्याच्या भरलेले फटाकडे आणि त्याची जी आतषबाजी, ही एकीकडे आपण दसऱ्याच्या दिवशी रावण दहन सगळीकडे पाहत असतो, वेगवेगळ्या चॅनलवर पण आपण आज पाहिलं आहे की अशा पद्धतीनं रावणाचं दहन होत आणि आज या ठिकाणी या गुरुकुल मध्ये एका वेगळ्या आगळ्या वेगळ्या प्रकारचं हे रावण दहन आपण आता पाहिलं। आपली संस्कृती
आपल्या मनात असलेलं जे रावण आहे ते बाहेर काढावं, रावण रूपी मन, रावण फार चांगला होता, फार मोठी शक्ती होती, एक मोठी ताकद होती, रावणाला मारणं म्हणजे महादेवाला पण अशक्य होत, परंतु या शक्तीचा फार मोठा अहंकार होता आणि ती एक मनात एक विचार रावणाच्या माध्यमातून निर्माण झाला आणि हा मनातला रावण रूपी विचार नष्ट करावा या हेतून या गुरुकुल हा एक चांगला आगळा वेगळ्या प्रकारचा असं रावण धन की आज जे समाजाला अपेक्षित आहे, समाजातले असे वेगवेगळ्या प्रकारच्या रावण म्हणून वृत्ती आपल्या समाजातनं, आपल्या मनातनं, आपल्या जीवनातनं नष्ट व्हाव्या अशा प्रकारचं रावण धन आज गुरुकुलच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे. मी या गुरुकुलच्या सर्व साधू आणि साधकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. इतक्या लहान वयामध्ये त्यांनी हे जे काही आत्मसात केलेलं आहे याच जरूर समाजाला त्याचा फार मोठा उपयोग भविष्य यांच्या माध्यमातून होऊ शकतो